तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी इंडियन टीव्ही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व कमेंटही करा. नव्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बाजूला असलेल्या बेल आयकॉन वर क्लिक देखील करा. आपल्या परिसरातील बातम्या आमच्या पर्यंत पोहोचविण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. 9320420420. नमस्कार, मी नम्रता. आपण पाहतात इंडियन टीव्ही न्यूज. इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे. चला तर नजर टाकूया आजच्या काही विशेष घडामोडींवर. महाराष्ट्र नवनिर्माण सेना कल्याण शहर साई युवक मंडळ व साई महिला मंडळ यांच्या वतीने उल्हास महादेव भोईर, रेखा उल्हास भोईर वाढदिवसाच्या औचित्य साधून त्यांचे कार्यालयाचे मोफत अस्थि घंटा तपासणी शिबिराचे आयोजन दिनांक 12 रोजी करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांनी शिबिराचा फायदा घेतला. शिबिरामध्ये सर्व हाडांचे आजारीवर तपासणी, सांधेदुखी, मानदुखी, पाठदुखी, कमरेचा आजार आणि सांध्यांचा आजार यावरील मार्गदर्शन, तसेच PMT मशीन तपासणी करण्यात आली. 200 ते 250 नागरिक यावेळेस उपस्थित होते. यात महिलांचा समावेश जास्त होता. विभागातील नागरिक मोठ्या संख्येमध्ये उपस्थित होते. या शिबिराच्या आयोजनाबद्दल उल्हास भोईर व रेखा भोईर यांचे आभार मानले. या उपचाराची तपासणी फी बाहेर 2000 अशी आहे. ही तपासणी या शिबिरात फ्रीमध्ये ठेवण्यात आली. तसेच त्यांचे मेडिसन हे पण नागरिकांना फ्रीमध्ये देण्यात आले. तसेच यावेळी शाखा अध्यक्ष सागर काळे, राजनजीत शिजोळे, अशोक काका मांडले, दिनेश साळवे, शहर अध्यक्ष कौस्तुभ देसाई, अमर देशमुख, शीतल वेखनकर, शहर सचिव महेश मोरे, तसेच आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच श्री हॉस्पिटल डॉक्टर सचिन पाटील यांनी नागरिकांची टेस्ट केली. अध्यक्ष आणि माजी नगरसेवक मुलाजी भोईर यांचा आज वाढदिवस. या वाढदिवसानिमित्त बोन तपासणी आणि शरीरातील हाडं ह्या अवस्थेत आहेत याची तपासणी करून डॉक्टर त्यावर इलाज हा सल्ला देतात असे हा आजचा कार्यक्रम आहे. मित्रांनो, हा एवढ्या कार्यक्रमाची मुलाजी थांबत नाही. नगरसेवा असो या नसो, ते असो की नसो, सामाजिक धर्मातील राजसभांच्या विचारानुसार सामाजिक बांधिलकीतनं अनेक कामं त्यांची सतत चालू असतात. मग चष्मा शिबिर असू द्या, आरोग्य शिबिर असू द्या, अन्नछत्र असू द्या, सध्या साईबाबांची पुण्यतिथी असू द्या, अशा अनेक कार्यक्रमातून किंवा साईबाबांची पालखी राहण्याची संस्था असेल त्यांना मदत करणं अशा अनेक कार्यक्रमात ते अग्रभागी असतात. त्यामुळे त्यांचाही ह्या कार्यक्रमाचा विशेष म्हणजे आज वाढदिवसामुळे हा कार्यक्रम आज करतो. आणि आता सन्मान आमचे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर हे सतत सामाजिक कामामध्ये घड असतात. आणि मला असं वाटतं की उल्हास भोईर हे खऱ्या अर्थानं जर आपण त्यांना कार्यसम्राट म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही, कारण विकास, सामाजिक बांधिलकी या सातत्याने ते काम करत असतात. आपले माजी नगरसेवक आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय उल्हासजी भोईर यांचा आणि त्यांच्या पत्नी सौरेखा उल्हासजी भोईर यांचा 9 आणि 10 तारखेचे वाढदिवस होता. त्या वाढदिवसानिमित्त आज जे उल्हास भोईर यांनी एक शिबिर ठेवलेलं आहे आणि हे शिबिर एक हाडांचं शिबिर आहे. आज आपण बघतो डोळ्यांचं शिबिर, चष्म्याचं शिबिर अनेक शिबिर लागतात, परंतु वेगळ्या पद्धतीने शिबिर आज उल्हास भोईर साहेबांनी लावलेलं आहे. मला वाटतं खरोखरात त्याचा प्रशंसा करणंच घे आणि मला वाटतं आजच्या शिबिरामध्ये बऱ्याच नागरिकांनी याच्यामध्ये भाग घेतलेला आहे, सहभाग घेतलेला आहे. आणि त्याच्यामुळं जे आज आपण बघतो बाहेर 2000 रुपये या टेस्टला लागतात, हाडांचं शिबिराच्या शेवटी 2000 रुपये लागतात, परंतु या शिबिरामुळे आज लोकांना मोफत शिबिर, मोफत हाडांचा चेकअप करण्यात आला. आणि त्याच्यामुळं लोकांना कळतं आहे की आपल्या शरीरामध्ये कोणत्या प्रकारच्या हाडांचं काय संशोधन त्याच्यामध्ये झालेलं आहे. आणि त्याच्यामुळं नक्की नुसतं शिबिर नुसतं चेकअपच नाही, की याच्यामुळं आज लोकांना गोळ्यासुद्धा वाटप करण्यात येत आहे. म्हणजे संपूर्ण गोळ्यासह त्यांना एक चांगल्या पद्धतीने ट्रीटमेंट या शिबिरातून मिळत आहे. आणि मला वाटतं याचा सहभाग सर्व नागरिक घेत आहे, मी आज बघतो आहे. आणि खरोखर चांगल्या पद्धतीने शिबिर मी उल्हासपूर्ण पुढील वाटचाल चालू करतो. मी शुभेच्छा देतो. ऑर्थोपेडिक सर्जन कल्याण ईस्टमध्ये प्रॅक्टिस करतो. माननीय नगरसेवक आणि जिल्हा प्रमुख मनसे उल्हास भोईर यांच्या हस्ते आज BMD कॅम्पचं आयोजन केलं आहे. या कॅम्पचा मेन फायदा म्हणजे आपल्याला शरीरातले कॅल्शियमची लेवल किंवा कॅल्शियमची घनता कळते. तसेच काही लोकांना हाडाचे संबंधी काही आजार असतील
त्याबद्दल आपण त्यांना मार्गदर्शन करतो. आपल्याकडनं काही प्रमाणात औषध उपलब्ध केले आहे, त्याचा लाभ देतो आपण त्यांना. याच्यामुळे आपल्याला काहींचं हाडाचं कॅल्शियम लेवल खूप कमी झालं असेल तर त्यांना आपण अर्ली डिटेक्ट करून त्यांना ट्रीटमेंट देऊ शकतो, जेणेकरून त्यांना पुढे जाऊन कॅल्शियमच्या कमतरतेमुळे फ्रॅक्चर होणं किंवा काही दुसरे आजार होणं किंवा सांध्यांचे आजार होणं यापासून आपण त्याला वाचवू शकतो. असं याचा मेन याचा हाच उद्देश आहे. बाहेर जर आपण ही टेस्ट केली तर 2000 रुपये एक टेस्ट चेक पडते, पण आपण आता हे इथे फ्री ऑफ कॉस्ट करत आहोत. याच्यात आपल्याला मेनली कॅल्शियमची कमी, ऑस्टिओपोरोसिस कळतं, आणि काही वेळा औषधांनी किंवा दुसऱ्या काही कारणांनी जर त्याच्यावर जर इफेक्ट झाला असेल हाडांमधून तो पण कळू शकतो, आणि थायरॉईडच्या आजारामुळे, ब्लड प्रेशरमुळे, याच्यामुळे पण हाडाची घनता जर कमी झाली असेल तर ती त्याच्यात कळू शकते. मी मीना माळे, इथे जे उल्हास गोळी यांनी जे शिबिर लावले मोफत आहे ते, आणि याच्या आधी अगोदर मी कधी असं एवढं मोठं शिबिर पाहिलंच नव्हतं. त्यांनी आता हे एवढं ठेवलं आहे, बहुसंख्येने इथे त्यांना साथ आहे त्या फ्री शिबिराला, आणि असंच त्यांनी इथून पुढे पण चांगलं कार्य करावं आणि लोकांना आवडते त्यांचं कार्य केलेलं. इथून मागे पण त्यांनी भरपूर कार्य केलेले आहेत, असे शिबिरं वगैरे घेतलेली आहेत, लोकांनी पण त्याला चांगल्या प्रकारे दाद दिलेली आहे. आणि आता सध्या पण मी इथे स्वतःहून आली आहे तर मला चांगल्या प्रकारे ते अनुभव आहे आला आहे. माझं स्वतःचंच हाडं खूप दुखत आहे म्हणून मी स्वतः चेकअप लागेल. तर या होत्या इंडियन टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता, 9320420420. तर वेळ झाली निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया याच ठिकाणी, तोपर्यंत धन्यवाद.